नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय सिसाट राजीनामा देणार, स्वतः केलं आव्हान, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओवर लॅस लाईक करला मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मी सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचं सांगून मी त्यांचा अपमान केल्याचं वारंवार सांगितलं जात आहे। परंतु मी जर का सुषमा अंधारे यांच्याबद्दल असभ्य शब्दाचा वापर केला असेल, एवढंच नाही तर त्यांचा अपमान केला असेल, तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं। एवढंच नाही तर माझ्यावरचे हे आरोप सिद्ध झाल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असं थेट आव्हान शिवसेना नेते आणि आमदार संजय सिसाट यांनी दिलं आहे। त्यामुळे राजकीयतेमध्ये उलटपुलट चर्चा सुरू झाली असून यासंदर्भात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय सिसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरती टीका करत हल्लाबोल केला होता। मात्र यावेळी बोलत असताना त्यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल अक्षपहार्य शब्दाचा वापर केल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि सुषमा अंधारे यांनी आमदार संजय सिसाट यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली होती। परंतु यासंदर्भात आता जोरदार प्रत्युत्तर देत आमदार संजय सिसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटाला माझ्यावर केलेले आरोप जर खरे ठरले तर मी डायरेक्ट राजीनामा देईल, असं थेट आव्हानच दिलं आहे।